भारतीय घटनेनं 1950 आपली 26 जानेवारी 1950 आपली घटना अस्तित्वात आली, त्याच वेळेस घटनेनं समाजातील अतिशय दुर्लक्षित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे मुख्य प्रवाह समाजाचे नाही आहे त्यांना साथ देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी तेव्हा 10 वर्षासाठी ते आरक्षण लागू करण्यात आलं. नंतर ते वाढत गेलं, ठीक आहे, नंतर वाढत गेलं, तो भाग तो आपला विषय वेगळा आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. त्यानंतर एकदम मंडल आयोग बसलं व्ही पी सिंगच्या वेळेस, आणि मंडल आयोगानं इतर ज्या जाती आहे, मग त्यात माळी आहे, तेली आहे, धनगर आहे, सोनार आहे, शिंपी आहे, लिंगायत आहे, वाणी आहे, लक्षात मिटकरी वाणी आहे, अशा अनेक लोकांना त्या 27% आरक्षणमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि ते असं ते 27% ओबीसीचं आरक्षण ठरलं. त्यानंतर हा ही सगळी आरक्षणाची मागणी असल्यामुळे EWSचं इतर मागास, इतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग यांच्यासाठी 10% आरक्षण दिलं आहे. परंतु आज जर कोणत्याही समाजाला, तो धनगर समाज असो, तो मराठा समाज असो, कोणत्याही समाजाला आज जर खऱ्या खऱ्या अर्थानं जर आरक्षण द्यायचं असेल, ते टिकणारं आरक्षण द्यायचं असेल, हे खोटे बोलतात टिकणारं आरक्षण देतो म्हणून, खरोखर जर टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर लोकसभेमध्ये 2/3 बहुमतानं घटनेमध्ये सुधारणा केल्याशिवाय दुसरी गत्यंतर नाही. त्यासाठी सर्व राज्य सरकारांची, कारण अनेक राज्यांमध्ये वेगवेगळा समाज आहे, वेगवेगळा समाज त्याची डिमांड करते, त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे उद्या काही करून सरकारनं एखादा फतवा काढला, एखादं पत्र काढलं, याच्या पहिल्या जरांगेच्या उपोषणाच्या वेळेसही सरकारनं काढलं होतं, जरांगे बाटलानं फेकून दिलं, ते त्यांना कळलं काही अर्थ नाही आहे. आताही काही काहीतरी करून जर सरकार मराठ्यांना ओबीसीमध्ये घेतल्याचं पत्र देईल तरी हे टिकत नाही. एक लक्षात ठेवा, एक अंतिम वाक्य बोलतो महत्वाचं, की माणसाचा रक्त ग्रुप, ब्लड ग्रुप आणि माणसाची जात ही बदलू शकत नाही, ही बदलू शकत नाही. माणसाचं रक्त संपूर्ण बदलायचं असेल तर त्याला पूर्ण रक्त शरीराच्या बाहेर काढावं लागेल, पूर्ण ट्रीटमेंट त्याला द्यावं लागेल, मोठं आहे ते, जीव जाण्याचा धोका आहे. आणि जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल ओबीसीमध्ये तर लोकसभेमध्ये 2/3 बहुमतानं घटना दुरुस्ती आली पाहिजे. अहो, गोंड आणि गवारी, हा गवारी समाज खरोखर आदिवासी आहे, परंतु अनुसूचित जातीची जी यादी आहे त्या यादीमध्ये गोंड गवारी आहे. आता गोंडाला आरक्षण मिळते आणि गवाराला मिळतच नाही. 114 लोक हुतात्मे झाले नागपूरला, 114 लोक कुठं दिलं गेलं, नाही दिलं गेलं. कोळी आणि महादेव कोळ्यांना ST आरक्षण आहे, आणि कोळी म्हटलं का आरक्षण नाही आहे. अशा अनेक जाती आहे. धनवळ आहे तर खूप सोपं आहे, धनगर आणि धनवळ, धनवळला देऊन टाका, त्यांना धनगरच्या जागी धनवळ करून टाका. आता तुम्हाला जर TC मधली जातच बदलायची आहे, तुमची एवढी क्षमता निर्माण झाली आहे का आम्ही TC मधली जातच बदलतो, मग धनगराची धनवळ करून टाका, गोंड गवारीमध्ये कामा करून टाका, गोंड येते आणि गवारी येते, उद्यापासून गवारांना ST आरक्षण. पण मी स्वतः यासाठी भांडलो आहे, पार्लमेंटमध्ये भांडलो आहे, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना मी या सगळ्या गोवारी समाजाची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे. हे कोणतंच काम सहजासहजी इतकं सोपं नाही आहे, आणि त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की जोपर्यंत घटनेमध्ये दुरुस्ती होत नाही, त्यासाठी सर्व महादेशातले राज्य सरकारे आपली संमती देत नाही, तोपर्यंत कोणत्याच जातीचं आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.